नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटॅमिन्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासमोर येण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हणजेच MPSC नं आज एक नवीन शुद्धीपत्रक आपला त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. मित्रांनो, आपण सर्वजण जाणता की मागच्या महिन्यामध्ये जवळपास 20-21 डिसेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन नवीन जाहिराती काढलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक जाहिरात जी आहे ती खूप दिवसानंतर अशी एक 900 पदांची जम्बो जाहिरात आलेली होती आणि ती म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला जवळपास 900 जागा त्यांनी ॲडमध्ये दर्शवलेल्या आहेत. तर या परीक्षेच्या संदर्भात एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. या परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख होती ती 13 जानेवारी 2022 रोजी होती. पण नेमकंच आज जे आहे यांनी काय केलेलं आहे की सुधारित तारीख जी आहे बघा ती केलेली आहे 17 जानेवारी 2022 केलेली आहे. आणि चलनाची प्रत घेण्याचा सुधारित दिनांक जो आहे तो आहे 19 जानेवारी 2022. म्हणजे असं तारखेमध्ये बदल केलेला आहे फॉर्म भरण्याच्या. बाकी परीक्षेच्या वगैरे तारखेत काय बदल केलेला नाही. परीक्षेची तारीख त्यांनी जाहिरातीच्या फॉर्ममध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये 3 एप्रिल 2022 ही दिलेली आहे. ती तारीख कायम आहे. फक्त फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती 13 जानेवारीच्या ऐवजी 17 जानेवारी आणि चलनासहित 19 जानेवारी आणि बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याचा सुधारित दिनांक 20 जानेवारी 2022 पर्यंत असेल बँकेच्या कार्यालयीन वेळी. आता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे मित्रांनो ती 5 प्रकारच्या पदांसाठी होणार आहे. 9 पदांची संख्या आहे हे आपण जाणता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच MPSC मार्फत ज्या पदाचा समावेश केलेला आहे ते म्हणजे उद्योग निरीक्षक पद आहे गृह विभागामार्फत. त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ज्याला आपण स्टेट एक्साइज म्हणतो. तिसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक जे वित्त विभागामार्फत निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट म्हणजे कर सहाय्यक हे 4थं पद आहे. आणि 5वं जे पद आहे ते म्हणजे लिपिक टंकलेखक इंग्रजी आणि मराठी. अशा 5 प्रकारच्या पदांसाठी होणारी ही परीक्षा आहे मित्रांनो महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. लक्षात असू द्या तारीख 13 जानेवारी होती शेवटची फॉर्म भरण्याची पण ती साधारणतः आता 17 जानेवारी ते 19 जानेवारी म्हणजे 19 जानेवारीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे आजच्या शुद्धीपत्रकामधली जाहिरात आहे मित्रांनो ती म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021 ह्या परीक्षेला आपण JMFC म्हणतो म्हणजे जज साधारणतः ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. तर ह्याची सुद्धा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती होती मित्रांनो 15 जानेवारी 2022. तर आता याची तारीख सुद्धा आता 17 जानेवारी 2022 रोजी आपण फॉर्म भरू शकतो 17 तारखेपर्यंत. चलनाची प्रत घेण्याचा सुधारित दिनांक जो आहे तो म्हणजे 19 जानेवारी 2022 पर्यंत आहे. आणि बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याचा सुधारित दिनांक जो आहे तो 20 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे. तर हे होतं MPSC चं नोटिफिकेशन मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की परीक्षेची जी तारीख होती कोणती महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 हीच त्यांनी कायम ठेवलेली आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या. तर ह्या दोन्ही परीक्षेचे काही मुलं जर फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर त्यांनी आता फॉर्म भरू शकतात. खाली एक सूचना दिलेली आहे बघा दिनांक 21 डिसेंबर 2021 व दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी उपरोक्त पद भरतीकरता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. म्हणजे सध्या तरी परीक्षेच्या तारखेमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. तर या अनुषंगाने आपण सर्वांनी ह्याचा या नोटिफिकेशनचा विचार करावा. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. थँक्यू.